सभापती रमेश तवडकरान आज दोन अपात्रता याचिका सुनावणीक घेतल्यो. आज तशें दोन पेटिशनाचेर हियरींग आशिल्ले की पेटिशनान जो सबमिशन दिल्ले ताजेर जो रिप्लाय दिल्लो की रिप्लायचेर ताणें डेट पळयली. एक जाण की दुसरें जे आठ जाणांचें हियरींग आशिल्लें ताजे पयल्याच फावट हियरींग आशिल्लें कोणाक आसलें की ताणें डेट मागून घेतलो आसा आपल्याक स विकाचो टायम जाय अशें तो मागून घेतिल्लो आसा. पयली सुनावणी दिगंबर कामत आनी मायकल लोबो आड बीजेपींत वता वता म्हूण जुलयांत बोवाळ पडिल्लो त्या वेळार काँग्रेस प्रदेश अध्यक्ष अमित पाटकरान पक्षविरोधी कारवायो करता म्हूण दोगांचे आड अपात्रता याचिका काडली. अमित पाटकरान जी फायल केल्ली अगेन्स्ट टू MLAs ती आशिल्ली जुलय म्हयन्यान. हय जुलय म्हयन्यान ती आशिल्ली आयज. सो दुसऱ्या सायडीचो लॉयर नाशिल्लो आयज बट तेंच्यांनी ऑलरेडी रिप्लाय फायल केला. सो आतां ती मॅटर स्पिकरान 6 मार्चाक दवरला. दुसरी अपात्रता याचिका काँग्रेसींतल्यान बीजेपींत उडी मारिल्ल्या 8 आमदारां आड. ही याचिका डॉमनीक नोरोनान वैयक्तीक घाल्ली. द एडवोकेट्स फॉर द रिस्पॉन्डंट्स हॅव सिक्स वीक्स टायम. रिझन बिंग सम आर क्लेमिंग दॅट दे हॅव अप्लायड अंडर RTI फॉर सम डॉक्युमेंटेशन टू फायल या डिफेन्स अँड आय थिंक फेअरली 6 वीक्स हॅव बीन ग्रांटेड. हियरिंगान आमी रिप्लाय घालपाक टायम मागलो. 6 विक्साचो टायम दिलो आमकां आनी 5th of April दवरल्या. April टू फायल रिप्लाय काय जावंक ना बिकॉज वी हॅव बीन जस्ट सर्व्ड इन द मॅटर. वी हॅव शॉर्ट टायम टू फायल अ रिप्लाय. सो टायम फ्रायडे काय कितें तरी सर्व जालो. सो दीस फ्रायडे कमींग फ्रायडे 5 days. सो तेंचा रिप्लाय करतले. फ्रायडे आमकां सर्व जाला. सो आमी थोडो टायम मागला टू फायल रिप्लाय. सो तुमकां टायम दिला बी दिला 5th April दवरल्या. 5th April 8 आमदार आड घाल्ले हे याचिकेचेर सुनावणी 5 एप्रिलाक दवरल्या. प्रुडंटा खातीर लौकी शिलकार आनी शिरीश कुंकळेकार.